मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरची वाहतूक रखडली आहे. कल्याण स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झालेला आहे. कल्याणला जाणाऱ्या काही गाड्या डोंबिवलीतच रद्द करण्यात येत आहेत. तशा प्रकारचे अनाउन्समेंट सध्या सुरू आहेत. डाऊन जलद मार्गावर वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निनाद झारे यांच्याकडून. निनाद, सध्या काय स्थिती आहे वाहतुकीची? डोंबिवली पर्यंत वाहतूक व्यवस्थित सुरू आहे, पण डोंबिवली स्टेशनच्या आधी स्लो मार्गावरती वाहन लोकल ट्रेनची रांग लागलेली आहे. कल्याण स्थानकामध्ये तांत्रिक बिघाड झाले, स्थानकामध्ये आणि स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याची अनाउन्समेंट काही वेळापूर्वी झाली. त्यानंतर कल्याणला जाणाऱ्या काही गाड्या डोंबिवलीतच रद्द करण्यात येतील अशीही घोषणा झाली. पण लांब पल्ल्याच्या बदलापूर आणि आसनगाव किंवा कसाराकडे जाणाऱ्या गाड्या डोंबिवली स्टेशनमधून पुढे पास होत आहेत. त्या आता कल्याणच्या स्टेशनपर्यंत जातात की तिथेच रद्द केल्या जातात हे आपल्याला बघावं लागेल. पण वाहतूक मात्र रखडलेली आहे. पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण अनाउन्समेंटमध्ये सांगण्यात येतं. धन्यवाद निनाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. विकासाचा ध्यास म्हणजे सिचुएशन.